चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या, तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले असल्याचे गौरवोद्गार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यावेळी केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शनिवारी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन YT देशमुख, महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रदीप कामतेकर, उपाध्यक्ष वैभव देशमुख, मयुरेश नेतकर, माजी विद्यार्थी संघाचे सचिव डॉक्टर भूषण लांगी, सहसचिव राहुल पाबरी, माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार सौरभ भगत, प्राचार्य SK पाटील यांच्यासह विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, तसेच आपल्या शिक्षणाचा वापर आपल्यासाठी व समाजासाठी कसा होईल याचा विचार करत असताना महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा असे सांगितले. मला कल्पना आहे की आज तुम्ही समोर जे बसलेले आहात यामधील सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर जाऊन बसलेले आहेत. समोर तुमच्या 3 लोक दिसत आहेत, 1, 2, 3 म्हणजे 3 मूर्ती म्हणा यांना पाहिजे होतं. हे 3 लोक असे बसलेले आहेत, 3 क्षेत्रात आहेत, प्राध्यापक प्राचार्य होण्याच्या नंबरमध्ये असलेले, म्हणजे शिक्षण क्षेत्रात एक काम करतात, दुसरे उद्योग क्षेत्रात काम करतात. ते देशमुखांची वैभव देशमुख तुमच्यासारखाच इथून ज्या कॉलेज बाहेर पडला आणि आता वर्षाकाठी 400-500 कोटींचं काम करतात, 400-500 कोटींचं याच कॉलेजमधला विद्यार्थी कुठल्या ह्याच्यात लावून टेक्निकल नव्हे आणि काही नाही आहे. दुसरे आमचे रविरेश नेटकर हा राजकारणात काम करतो आहे, कधी भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता म्हणून अख्ख्या जिल्ह्यावरती काम करायचं काम तो करतो आहे. आणि विद्यापीठाच्या सिनेटवर सुद्धा त्याची निवड झालेली आहे, म्हणजे फायनान्स आहे, उद्योग आहे, राजकारण आहे, या कॉलेजमधून गेलेले असे शेकडो नव्हे तर 1000 विद्यार्थी आहेत, ते गुणवंत विद्यार्थी म्हणून पुढे गेलेले आहेत. आम्ही ज्या वर्गखोलीमध्ये शिकत होतो त्या वर्गखोलीची पावसाळ्यामध्ये पडझड झाली, ती वर्गखोली पडली आणि त्यांनी क्षणाचा विचार न करता, म्हणजे ती शाळा रयत शिक्षण संस्थेची आहे, क्षणाचाही विचार न करता त्यांनी जवळजवळ 10 कोटी खर्च करून शाळेला अद्ययावत अशी इमारत बांधून दिली. अल्युमिनियमचे बांधिलके अशी असावी लागते. आम्ही पण त्या शाळेचे विद्यार्थी, आम्हाला पण थोडं थोडं करावंच लागतं, करतोच आम्ही. त्याचबरोबर ते शिवाजी कॉलेज साताऱ्याचे अल्युमिनियम, शिवाजी कॉलेज पण रयत शिक्षण संस्थेचे, आता ते रयत शिक्षणचे मोठे पदाधिकारी आहेत, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आहेत, मोठा मान आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये. पण त्यांनी त्या कॉलेजकरता काय केलं, तिथं विद्यार्थ्यांना MPSC UPSC सारख्या परीक्षांना जागा नव्हती, चांगल्या प्रकारचे प्रयोग करण्याची संधी नव्हती, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याकरता ज्या संधी उपलब्ध पाहिजे होत्या त्या त्यांनी त्यांच्या नावाचं 7-8 कोटी रुपये खर्चून रामशेठ ठाकूर भवन बांधलं, त्या कॉलेजला दिलं आणि त्या कॉलेजचं आज त्या ठिकाणी इतकं चांगल्या प्रकारे सुविधा सर्व मुलांची झालेली. या ठिकाणी 12वी पास झाल्यानंतर प्रोविजनल ॲडमिशन घ्यायचं म्हणून मी CKT कॉलेजला ॲडमिशन घेतलं
आणि माझे आकांक्षा इच्छा थोड्या वेगळ्या होत्या की मी आय टी इंजिनिअरिंग करावं, परंतु माझ्या वडिलांमुळे आणि आपल्या सर्वांच्या कार्यामुळे मला राजकारणाची फार ओढ लागली होती आणि मी साधारणतः महिनाभर हे कॉलेज केलं. महिनाभर मस्ती करताना मला अजून आठवतं की कांबळे सरच समोर बसलेत, त्यांनी मला तिकडनं या ठिकाणी उचाकलं आणि मग सगळं ओरडलं होतं. पण त्या एक महिन्याची आठवण अजून देखील फार मनात आहे. त्यानंतर मी आय टी क्षेत्रात शिक्षण करण्यासाठी गेलो, परंतु तिथे काही मन न लागल्यामुळे राजकारणात पूर्ण वेळ द्यायला लागला आणि माझं करिअर फार महत्त्वाचं वाटलं त्याच्यामुळे तिथे वेळ दिला. परंतु माझं शिक्षण देखील त्याच्यातनं सुटलं होतं. परंतु मला येथे विशेष नमूद करावं असं वाटतं की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, माझे नेते सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्यामुळे माझं सुटलेलं शिक्षण देखील त्यांनी मला जबरदस्ती पूर्ण करायला लावलं. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, त्यानंतर स्वतःहून मनातून या ठिकाणी ॲडमिशन घेऊन परत एम कॉम या ठिकाणी पूर्ण करू शकलो. या माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की मी अगदी या शहराचा स्टुडंट ऑर्गनायझेशनचं काम करता करता अगदी मग पनवेल शहरावरती रायगड जिल्ह्याचा स्टुडंट ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष, परंतु आजच्या मुवमेंटला भारतीय जनता पक्षाचा या पूर्ण देशातला सर्वात मोठी पार्टीचा या जिल्ह्याचा अध्यक्ष युवा मोर्चाचा या ठिकाणी होऊ शकलो. त्यानंतर ज्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय आर्थिक योगदान दिले अशा माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी ही उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.